मला सुरुवात जी करायची आहे ना ती सगळ्यांच्या करिअरच्या प्रवासाला जिथून सुरुवात होते तिथून करायची आहे म्हणजे मागे वळून बघताना दहावीचं वर्ष कसं होतं दहावीचं वर्षाला म्हणजे सन एकोणीसशे शहाऐंशी त्या काळात जेवढं प्रेशर सगळ्या शाळेतल्या मुलांना असायचं आणि आता पण असतंच पण तरी तेवढं प्रेशर होतंच पुढे ॲक्च्युली सायन्सला जायचं असल्यामुळे त्यावेळेच्या प्रमाणे एक ब्याऐंशी चौऱ्याऐंशी टक्के जे चांगले म्हणायचे म्हणजे परीक्षेकर सर आणि दातर सर तर मला स्कॉलर बॅचमध्ये कन्सिडर केलेलं असल्यामुळे मी ऑलरेडीच मार्क चांगले असं अजून करून टाकलं होतं बरं पण बर आय आय टीला जायचं हे ध्येय तुमच्या मनामध्ये होतं का तेव्हा ॲक्च्युली माझा मोठा भाऊ तो तो पण आय आय टी बॉम्बेला होता आणि त्याच्यामुळे माझ्या डोळ्यासमोर तसं एक चित्र खूप फिक्स होतं की मी त्यांनी आय आय टीला तो केला मग मी पण आय आय टीला जाणार म्हणजे का का मेडिकलला जायला पाहिजे वगैरे असं समूह माझ्या डोक्यात विचार आले पण नाही त्यावेळेला पण आय आय टीला जायचं म्हणजे इतक्या थोडंसं कॅज्युअल लेवलला माझं एज्युकेशनची सुरुवात तशी होती पण मग आय आय टीसाठी विशेष प्रयत्न करावे लागतात अकरावी बारावीमध्ये ते कसे काय झाले म्हणजे ते होऊन गेलं ॲक्च्युली आणि म्हणजे मी एकतर आय आय टीला मास्टर्स करायला गेलो होतो मी बॅचलर्सला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याला होतो बरं आणि मी तिथनं बीई केलं आणि <laughs> बी ई केल्यानंतर मी मास्टर्ससाठी आय आय टी बॉम्बेला मी मास्टर्स केलं माझं इलेक्ट्रिकल होतं पण स्पेशलायझेशन नंतर मी बायोमेडिकल इंजिनिअरिंग त्याच्यात मेडिकल इमेजिंग हे जे एक स्पेशलायझेशन असतं म्हणजे सिटी एम आर इमेजेस सिटी स्कॅन्स तर याच्याशी लागणारी <laughs> जी टेक्नॉलॉजी असते तर त्याच्यात माझं स्पेशलायझेशन होतं ह्या प्रवासाच्या नंतर आपण नोकरी करावी असा मनात विचार होता की उद्योजक व्हावं स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असा विचार होता मला स्वतःचा बिझनेसच करायचा हे मला खूप असं समाव लहानपणापासून डोक्यात माझ्या होतं ते कसं आलं मला माहीत नाही पण ते आय वॉज व्हेरी कन्व्हिन्स की मला बिझनेसच करायचा आहे त्यामुळे आणि इन्सेंटली काय झालं की मी आय आय टीला असताना माझ्या फायनल इयरला मी एक सेमिनार केला आणि त्याच्यात एक छोटंसं प्रोटोटाईप मी प्रपोज केलं होतं आय आय टी बॉम्बेला इंडस्ट्रीयल डिझाईन सेंटर म्हणून आहे तर त्यांच्याबरोबर आम्ही एक व्हीलचेअर तयार केली होती hmm. की जी हँडिकॅप लोकांना कारण मी बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण बघायचो तेव्हा ते त्यांना कोणातरी पुश करायला लागायचं व्हीलचेअर म्हणणं तर त्यावेळेला आम्ही जे डिझाईन तयार केलं होतं ते असं एक अर्गोनॉमिक डि डिझाईन होतं आणि त्यांच्या हातात पूर्ण आम्ही कंट्रोल सिस्टीम दिली की त्याच्याने तो माणूस ऑन हिज ओन और ऑन हर ओन यु नो दॅट पर्सन शूड बी मुवेबल तर ते डिझाईन आम्ही त्यावेळेला पहिल्यांदा प्रपोज केलं आणि त्या डिझाईनचं माझं जेव्हा प्रेझेंटेशन चाललं होतं त्यावेळेला जसलॉक हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर जतीन भाटिया म्हणून होते तर त्यांना ते डिझाईन खूप आवडलं आणि ते म्हणले की तू मास्टर झाल्यानंतर यू जॉईन अस आणि आपण ते चालू करूया आणि लाईक आय वॉज व्हेरी टेम्प्टेड टू डू दॅट की म्हणजे मला असं वाटलं की चला आता म्हणजे आपण चला बिझनेस सुरूच करून टाकूया असं पण बाकीच्या काही काही रिस्पॉन्सिबिलिटीज असल्यामुळे त्यावेळेला मला नाही बिझनेसमध्ये जाता आलं आणि मग मी एक जॉब सुरू केला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये जॉब माझा जॉब चालू झाला हां पण आपण इनोव्हेटर आहोत हे तुम्हाला कसं कळलं ह्या अशा प्रसंगातून कारण तुमच्या नावावरती काही पेटंट्स आहेत म्हणजे तुम्ही हो। संशोधक आहात इनोव्हेटर पण आहात ते ह्याच्यातून इनोव्हेशनची सुरुवात असते ती आय थिंक प्रत्येक माणसाला जो एंटरप्रेनरशिपचा एक बग असतो हो की मला काहीतरी करायचं का आहे तर त्याच्यातनं ती ॲटोमॅटिकली येते आणि ती जेव्हा एक लक्षात आली की आपल्याला काही ते वेगळं करता करायची इच्छा आहे आणि करता येऊ शकतं त्यावेळेला त्याच्यावर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न केला किती वर्षानंतर तुम्ही नोकरी सोडलीत म्हणजे नोकरीची वर्ष किती झाली आणि मग व्यवसायात येण्याचा निर्णय घेतला मी ॲक्च्युली बरेच वर्ष ॲक्च्युली नोकरीत होतो मी दोन हजार दोनमध्ये आय आय टी बॉम्बेचं आमचं फिफ फिफ्टी इयर्स सेलिब्रेशन्स होती आणि त्यावेळेला कॅलिफोर्नियामध्ये असताना तिथे इंडस एंटरप्रेनर ग्रुप uh, म्हणून एक ग्रुप आहे टी आय ई तर त्याच्यात तसेच आपले uh, सगळे इंडियन्स uh, जे एंटरप्रेनर होऊ इच्छितात किंवा आहेत तर त्यांचं सिलिकॉन व्हॅलीमध्ये आमचं एक मिटिंग चालतात कॉन्फरन्सेस चालतात तर त्यावेळेला मी एक प्रेझेंटेशन uh, करत होतो आणि त्याच वेळेला काही इन्व्हेस्टर्सना ते प्रेझेंटेशन आवडलं आणि माझं फील्ड बायोमेडिकलमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा बायोमेडिकल क्षेत्राशी संलग्न असं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा हेल्थकेअर क्षेत्राशी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असल्यामुळे त्या पद्धतीचं माझे काही प्रपोजिशन्स होते ते त्यांना आवडले आणि मग दोन हजार दोनच्या डिसेंबरमध्ये माझ्या पहिल्या कंपनीला आम्ही सुरुवात केली इनफॅक्ट माझ्याबरोबर माझी पत्नी डॉक्टर गौरी घोलप ती बायोटेक्नॉलॉजीमध्ये पी एच डी आहे ती पण याच्यात बरोबर होती आणि म्हणून आम्ही त्या कंपनीचं नाव म्हणजे माझं इमेजिंग बॅकग्राऊंड आणि तिची बायो बॅकग्राऊंड म्हणून आम्ही त्याचं नाव बायो इमेजिन असं दिलं होतं बरं आणि मग पहिला हा जो तुमचा बिझनेस किंवा पहिली तुमची जी कंपनी हिनं झेप घेतली त्यामध्ये मला असं दिसतंय की तुम्ही कंपनी म्हणजे दोन अनुभव असे आहेत की तुम्ही कंपनी तयार केली ती नावारूपाला आणली एका टप्प्यावरती ती कंपनी तुम्ही विलीन केली किंवा विकून टाकली पुढे गेलात अजून एक कंपनी तयार केली हा सगळा जो प्रवास आहे तर आपण आधीच्या आपल्या कंपनीमध्ये गुंतून नाही का जात भावनिक दृष्टीनं एक छोटा माशाला मोठा तुम मासा खातो Hmm. आणि hmm. hmm. ते जे एक जीवन चक्र चालू राहतं तर तशा पद्धतीमध्ये ह्या टेक्नॉलॉजी इनोव्हेशन्स बिझनेसेसमध्ये पण छोटी कंपनी मोठ्या कंपनीमध्ये मर्ज व्हायची आणि मग ती मर्ज झालेली मोठी कंपनी अजून मोठ्या कंपनीत जायची आणि ते मुव ऑन करताना भावांना बाजूला ठेवायलाच लागतात तुम्ही जे कॅन्सर डिटेक्शन सिस्टीम्स तयार केल्यात त्या थोडक्यात ते तुमचं कॉन्ट्रीब्युशन आमच्या विद्यार्थी आणि पालकांना सांगू शकाल का आत्ता आपण बघितलेलं असतं की पॅथॉलॉजिस्टकडे आपण ब्लड युरिन अशा गोष्टी चेक करायला जातो त्याचबरोबर त्याच पॅथॉलॉजिस्टकडे टिशू कॅन्सर ह्या आपण टेस्टिंगसाठी पाठवले जातात आणि टिश्यू कॅन्सर म्हणजे कसं असतं की एक तर ट्युमर कुठेतरी फॉर्म होतो आणि त्या ट्युमरमध्ये अनकंट्रोल सेलची ग्रोथ व्हायला लागते म्हणजे ज्या सेल्स बॉडीमध्ये काही विशिष्ट गोष्टी करण्यासाठी उपयुक्त असतात त्या सेल्समध्ये जर तुमची प्रचंड दहा प्र, दहा टाईम्स टाइम्स किंवा वन थाउजंड टाईम्स जर ग्रोथ झाली तर उरलेल्या सेल्स तुमच्या बॉडीतले न्यूट्रिशन्स खायला लागतात hmm. आणि तो कॅन्सर तर ह्या कॅन्सरचं निदान करताना एकशे पन्नास वर्षापूर्वी नावारूपाला आलेला मायक्रोस्कोप hmm. हा अजूनही लोकच तेच वापरतात त्यामुळे त्या मायक्रोस्कोपखाली जेव्हा ते कॅन्सरची स्लाईड बघतात तेव्हा ते जे काय बघतात पॅथॉलॉजिस्ट जे काय बघतात तर ते त्यांच्या ब्रेनमध्ये असतं मानसिकरित्या आणि त्यांच्या ट्रेनिंगप्रमाणे ते mm. त्याचं ट्रेनिंग अनालिसिस करून रिपोर्ट लिहितात त्याच्यात गंमत बघा की कॅन्सरसारखा रोग झाल्यानंतर लोक इकडं तिकडे धावत सुटतात कारण तो इतका भयानक रोग आहे त्याला अजून तेवढे मेडिकेशन्स अव्हेलेबल नाही आहेत mm. त्याचं निदान काही सेकंदात एखादा पॅथॉलॉजिस्ट कागदावरती खरडतो हे खूप रिस्की आहे सगळ्यांच्या दृष्टीने कारण आपल्याला एखादी गोष्ट तुम्ही सांगितली की आपण जर ती आपल्या फायद्याची असेल तर ती आपण ॲग्री करतो आपल्या फायद्याची नसेल तर आपण चार जणांना विचारतो वेराज कॅन्सरमध्ये तुम्हाला तुमच्या पॅथॉलॉजिस्टनी किंवा तुमच्या डॉक्टरनी सांगितलं की यांना कॅन्सर आहे म्हणजे अगदी हिंदी फिल्मसारखं बघू नका म्हणजे रियालिटीमध्ये जर बघायला गेलं तर त्या माणसाला जेव्हा कॅन्सर आहे त्याच्यानंतर त्याचं आयुष्य पुढे पूर्ण कोलॅप्स होऊ शकतं बरोबर मानसिकदृष्ट्या तर हेच एक्झॅक्टली आमचा पॉईंट होता की रेडिओलॉजी इंडस्ट्रीमध्ये म्हणजे उद्या सी टी स्कॅन्स किंवा एम आर बघताना तुम्हाला फिल्म समोर दिसते तुम्हाला प्रूव्ह करता येतं की इथे कॅन्सर आहे तुम्हाला दाखवता येतं पेशंटना पण की इथे कॅन्सर आहे <tell> त्यामुळे ही जी काही एक कॅन्सर डायग्नोस्टिकची पद्धत मार्केटमध्ये होती ती आम्हाला थोडीशी गंमतशीर वाटायला लागली की एखादा पॅथॉलॉजिस्ट जाऊन खरडतो सांगतो तुम्हाला कॅन्सर आहे मी जर त्याचं ऐकलं आणि जर ट्रीटमेंट सुरू केली आणि जर मला खरंच कॅन्सर असेल तर चांगले मला ट्रीटमेंट मिळाली पण जर त्याच्याकडनं काही चूक झाली असेल तर तर मला एक्स्ट्रा ट्रीटमेंट मिळते विच इज नॉट गुड किंवा बऱ्याच वेळेला जेव्हा प्रिव्हेंटिव्ह केसेसमध्ये कॅन्सर ट्रीटमेंटसाठी बायका किंवा सर्वायकल कॅन्सरसाठी किंवा ब्रेस्ट कॅन्सरसाठी ते रुटीनली चेकअप करतात त्यावेळेला सहा महिन्यानंतर जर ती व्यक्ती परत आली आणि पहिल्यांदा कॅन्सर डिटेक्ट झालेला नव्हता आणि सहा महिन्यात तो इतका वाढला की ती व्यक्ती आता मृत होऊ शकते तर हे जे सगळं होतं हे खूप सब्जेक्टिव्ह होतं आणि याच्यात खूप पर्सनलायझेशन इन्व्हॉल्व्ह होतं तर ते ऑब्जेक्टिव्ह कसं करायचं या दृष्टीने आम्ही काही पावलं टाकली आणि त्यासाठीच आम्ही एक कॅन्सर डिटेक्शन सिस्टीम सुरू केली की ज्याच्यात कॅन्सरवरची म्हणजे कॅन्सरची जी स्लाईड असते ती मायक्रोस्कोप खाली न टाकता काही स्कॅनर डेव्हलप केले आणि त्या स्कॅनरमधनं ती स्लाईड पूर्णपणे त्याची इमेज तयार होते ती कम्प्युटरवरती येते कम्प्युटरवरती पूर्ण कंप्युटरच आउट करतो की कुठल्या कुठल्या एरियामध्ये कॅन्सरची प्रॉबॅबिलिटी दिसती आहे hmm. आणि पॅथॉलॉजिस्ट फक्त तिकडे जाऊन व्हेरीफाय करतो आणि हे करताना याचा फायदा कसा होतो की तो त्याचा रिपोर्ट काढतो तो रिपोर्ट पेशंटला पण दिसतो अजून तुम्हाला तीन डॉक्टरना सेकंड ओपिनियन घ्यायचं असेल तर त्यांना पण तो दाखवता येतो ॲट द सेम पॉइंट ऑफ टाईम जर उद्या पेशंटनी इमोशन्समध्ये त्या डॉक्टरवरती केस केली किंवा मेडिकल युगल एंगल्स सुरू झाले तर त्या पॅथॉलॉजिस्टला पण एक प्रूफ राहतं की मी ह्या कारणाने हा डिसिजन घेतला आहे अशा पद्धतीची ऑब्जेक्टिव्ह सिस्टम आम्ही डेव्हलप झाली आणि वी गॉट पॅटन्स ऑल्सो ऑन दॅस म्हणजे आम्हाला यू एसमधले पॅटर्न्स त्याच्यावरती अप्रूव्ह झाले ही सिस्टीम नॅशनल कॅन्सर कॅन्सर इन्स्टिट्यूट वॉशिंग्टन डी सी त्यांनी रेकग्नाईज केली कारण इट वॉज ॲक्च्युली रिकग्नाईज ॲज द वर्ल्ड फर्स्ट डिजिटल पॅथॉलॉजी कॅन्सर डिटेक्शन सिस्टम वा सो so, वी आर रियली really अ इनोव्हेटर <laughs> आणि मला त्याच्यामध्ये हेही दिसतं की इनोव्हेशन लोकांच्या आयुष्यावरती परिणाम करणारं चांगला परिणाम करणारं इनोव्हेशन होतं आत्ताची uh, तुमची जी कंपनी आहे ऑप्ट्रा सिस्टम्स ही नेमकं काय करते दोन हजार uh, सहामध्ये जेव्हा भारतात परत आलो आणि uh, मी आणि गौरीनी आम्ही दुसरी कंपनी चालू केली ऑप्ट्रा सिस्टम्स तर ऑप्ट्रा सिस्टम्सचा उद्दिष्ट अगेन लाईफ सायन्स अँड हेल्थकेअर कारण त्या एरियामध्ये मी आणि ती आम्ही दोघे गेले सतरा वर्षे त्याच एरियात आहोत त्यामुळे बँकिंग फायनान्स इन्शुरन्स वगैरे आम्हाला ते इंडस्ट्री कळतच नाही आणि हेल्थकेअर अँड लाईफ सायन्स या इंडस्ट्रीमध्ये आम्ही असल्यामुळे ऑप्ट्रासिस्टन्सपणे आम्ही करताना आता ड्रग डिस्कवरी डेव्हलपमेंट आणि हेल्थकेअर याचा पूर्ण स्पेक्ट्रम आम्ही कवर करतो मी तुम्हाला सांगायचं झालं तर जेव्हा एखादा नवीन मेडिसिन तयार होतं तर ते मेडिसिनचं रिसर्च करून ते तयार करून ते मॅन्युफॅक्चर करून ते हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी जाईपर्यंत हा जो पूर्ण सेक्टर असतो म्हणजे आता स्वाईन फ्लू तुमच्या सगळ्यांचा ओळखीचा hmm. जेव्हा तो आला त्यावेळेला त्याच्यावरती मेडिकेशन अवेलेबलच नव्हतं hmm. आणि ते नसताना झालेली एकंदर घबराट oh. आणि नंतर त्याचं जेव्हा व्हॅक्सिन्स अवेलेबल झाल्या त्याच्यानंतर आलेला कंट्रोल hmm. आ, तर याला एक सटन पिरियड जातो म्हणजे साधारणतः ज्या मोठ्या मोठ्या फार्मास्युटिकल बायोटेक कंपनीज असतात तर त्या रिसर्च करतात आणि त्या रिसर्च केल्यानंतर जेव्हा तो ड्रग मार्केटमध्ये मार्केट येतो hmm. मेडिसिन जेव्हा मार्केटमध्ये येतं त्याला साधारण सहा ते सात वर्ष लागतात आणि ह्या गोष्टीला अराउंड टू बिलियन टू टू पॉईंट टू बि बिलियन डॉलर्स याचा एवढा खर्च असतो विच इज सिग्निफिकंट आणि ह्या खर्चामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असा असतो की हा ड्रग मी जेव्हा मार्केटमध्ये आणतो तर तो आणल्यानंतर फेल होण्यापेक्षा तो माझ्या ऑफिसमध्येच फेल झालेला बरा हे प्रत्येक फार्मास्युटिकल कंपन्यांचं महत्वाचं ध्येय असतं तर ऑप्ट्रासिस्टंट्समध्ये आम्ही एक्झॅक्टली तेच करतो आम्ही ॲक्च्युली अशा पद्धतीची ड्रग आणि डिस्कवरी जी होते त्यांना ऑब्जेक्टिव्ह अनालिसिस करून देण्यासाठीचे जे डेव्हलपमेंट टूल्स असतात ते आम्ही डेव्हलप करतो ओके आपल्यातल्या काही जणांनी ऐकलं असेल की ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हा बराच गाजला होता आणि त्याच्यात स्टॅन्फर्ड युनिव्हर्सिटी हार्वर्ड युनिव्हर्सिटी इन्व्हॉल्व्ह होत्या आणि वी वर फॉर्च्युनेट ॲक्च्युली वर देअर इन्फॉर्मॅटिक्स पार्टनर सो स्टॅनफर्ड आणि हार्वर्डबरोबरच माझी कंपनी ऑप्ट्रा सिस्टम्स आम्ही एकत्र काम केलं आणि त्याच्यावरती काही रिसर्च पेपर्स पण आता पब्लिश झाले आणि अशा पद्धतीचं जिनॉमिक्स लेवलला म्हणजे जीन्स लेवलला किंवा प्रोटीन लेवलला किंवा टिश्यू लेवलला किंवा डायग्नॉस्टिक्स लेव्हलला किंवा हेल्थकेअर लेवलला असं पूर्ण स्पेक्ट्रम आम्ही कव्हर करतो आणि त्याच्यातले सोल्युशन्स आम्ही प्रोव्हाइड करतो ते करताना मेडिकल डिव्हायसेस आम्ही डेव्हलप करून देतो लोकांना सो आमचा मेन फोकस हा बायोमेडिकल डिव्हायसेस बिल्ड करून देणं हा आहे बरं ही जी सगळी व्यवसायामध्ये म्हणजे बघा एका बदला इनोव्हेशन दुसऱ्या बदला ते इनोव्हेशन एस्टॅब्लिश करणं ह्या सगळ्यामध्ये एकतर चढउतार खूप होत असतील आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात की दोन हजार सहा साली तुम्ही अमेरिकेतून भारतामध्ये परत आलात तर ही जी परतीची वाट आहे ही तुम्हाला का घ्यावीशी वाटली आणि हे व्यवसायातले चढउतार ह्यांना तुम्ही कसे सामोरे जाता ॲक्च्युली म्हणजे uh, डोळ्यासमोर बिझनेस करणं हे असल्यामुळे मला तसं जॉग्राफीचं विशेष लिमिटेशन नव्हतं त्यामुळे तसं मुव्हिंग बॅक टू इंडिया वॉज नॉट रिअली म्हणजे जसं लोकांना एक ते असं ना की एक ते पार्टी देतात तिकडे की आता मी चाललो इंडियाला वगैरे तसं आम्हाला काही विशेष फरक नाही पडला म्हणजे आणि माझी कंपनी आधीची जी होती त्याचं आम्ही डेव्हलपमेंट सेंटर इंडियात केलंच होतं But... त्यामुळे दर ऑल्टरनेट मंथला मी इंडियात यायचो आणि आता माझं हेडक्वार्टर्स इथं आहे पुण्यात आणि माझं ऑफिसेस यू एसमध्ये आहेत त्यामुळे आता दर ऑल्टरनेट मंथला मी तिकडे जातो त्यामुळे तसं माझ्या दृष्टीने तसा विशेष फरक नाही पडला पण दुसरं म्हणजे जे चढ उताराबद्दल तुम्ही म्हणालात एखादा जर प्रॉब्लेम असेल तर तो सगळा सॉल्व करावा मग जेवण करावा आणि मग झोपावं हा जो काय कॉन्सेप्ट असतो तो धंद्यात उलटा होतो म्हणजे तुम्ही जेवण करताना तुम्ही प्रॉब्लेम बाजूला ठेवा आणि जेवण करा शांत झोपा आणि उठल्यानंतर परत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा म्हणजे याला जे मॅनेजमेंटच्या टर्म्समध्ये म्हटलं जातं की मॅनेज्ड केऑस म्हणजे गोंधळ असणार आहे तो सगळा सॉल्व्ह होईल असं नाही पण तो गोंधळ मॅनेज केलेला जर गोंधळ असेल तर जेन यू आर अ बेटर मॅनेजर ह्या के जर नवीन आपल्याला सिस्टीम तयार करायची असेल तर रिस्क घ्यावी लागते तुमच्यातला हा रिस्क घेण्याचा स्वभाव किती आहे तुम्ही रिस्क कशी घेता आय uh, थिंक रिस्क घेताना uh, आणि प्रत्येकजणच माझा मला असं वाटतं की कमी जास्त प्रमाणात तशी रिस्क घेत असतो पण रिस्क घेण्याच्या uh, दृष्टीने uh, मला असं वाटतं की uh, तुम्हाला जेवढा अनुभव असतो तेवढी ती रिस्क जास्तीत जास्त कॅल्क्युलेटेड होऊ शकते ओके okay. नाहीतर ती गॅम्बल होते आणि ती hmm. रि म्हणजे गॅम्बल खेळण्यात खेळताना तुमच्या गॅम्बलचा इफेक्ट कोणावरती आहे याचं तरी स्वतःला भान असणं खूप महत्त्वाचं आहे अगदी बरोबर जर तुम्ही स्वतःच त्याच्यातले स्टेक होल्डर असाल आणि त्या रिस्कमधनं येणारे डिसएडवांटेज फक्त तुमच्यावरती अजून आपटणार असतील तर प्रॉब्ली तुमची रिस्क कॅल्क्युलेटेड होऊ शकते पण त्या रिस्कचे जर असे दुरोगामी परिणाम होणार असतील तर ती रिस्क सिव्हिअर होऊ शकते माझ्या स्वतःच्या बाबतीत झालं तर मी बऱ्यापैकी कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्याचा प्रयत्न करतो पण शेवटी कसं असतं की जोपर्यंत तुम्ही काठ सोडत नाही तोपर्यंत पोहता येत नाही त्यामुळे कुठल्या क्षणाला तरी तुम्हाला तो काठ सोडायला लागतो पण तो काठ सोडताना म्हणजे अगदीच माहीत नसताना समुद्रात पोहण्यापेक्षा yeah. एक आपलं दहा फुटात असताना की बाबा सहा फुटाचं मी आहे तर दहा फुटात मॅनेज होईल असं करून एक पोहणं सोपं होऊ शकतं एखादा अवॉर्ड जेव्हा तुम्ही घेत असता तेव्हा तुमच्या भावना कशा असतात दोन गोष्टी जाणवतात एक म्हणजे तुम्ही जे करण्याचा प्रयत्न केलात की जे नॉर्मल वाटा त्या नाही आहेत आणि हे करताना तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात तुमच्या जवळच्या लोकांनी तुम्हाला विश्वास दाखवला आणि तुम्ही न चोखळलेल्या वाटेवरती चढलात आता हे चढताना तुम्हाला जी मनात असलेली एक धाकधूक असते ती धाकधुकीला मिळालेलं ॲप्रिसिएशन त्या धाकधुकीला मिळालेलं ऍप्रिसिएशन असं मला त्या अवॉर्डसाठी वाटतं सगळ्यात पहिल्यांदा मला रोटरी क्लबचं वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड hmm. मिळालं आणि म्हणजे रोटरी क्लबची सगळी समाजकार्य करणारी खूप छान लोक आपली पुण्यात आहेत आणि त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊन तो सत्कार केला होता तेव्हा खूप छान वाटलं होतं की म्हणजे आपण जे करतो आहोत ते आपण आता फक्त आपण राहिलेलं नसून लोक आपल्याकडे बघतायत hmm. आणि शेवटी कसं असतं ना मी कितीही कोणी काही म्हटलं तरी समोरच्यांच्या टाळ्यांची नक्कीच भूक प्रत्येकाला असते ह्याला जोडून असं विचारावं असं वाटतं की एखादा खूप अभ्यास करून घेतलेला निर्णय व्यवसायातला जेव्हा चुकतो तेव्हा तुम्ही स्वतःला काय सांगता जेव्हा मी निर्णय घेतो त्यावेळेला आय थिंक आय एम प्रिपेअर्ड की हा चुकीचा होऊ शकेल म्हणजे जसं मग असे म्हटलं की याचा इम्पॅक्ट कोणावरती येऊ शकतो याचं एक थोडंसं कॅल्क्युलेशन केलेलं असतं आणि शेवटी कसं असतं की दहा निर्णय तुम्ही घेता त्यातले तीन बरोबर येतात सात चुकतात आणि सात चुकल्यानंतर ते सात कसे बदलायचे याची पुढची एक प्लॅन बी केलेला असतो पण जे तीन बरोबर येतात ना त्यातनं बरंच काय मिळून जातं आणि मग त्याच्या ताकदीच्या जोरावरती उरलेले सात परत बदलता येतात तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की आता माझं एक ऑफिस इकडे असतं एक ऑफिस यू एसमध्ये असतं अजूनही काही देशांमध्ये असतील तुम्ही खूप सहजतेने म्हणालात हां की आज इथे उद्या तिथे ह्याच्या मागे वेळेचं नियोजन तुम्ही कसं करता मला समव म्हणजे ॲज अ पर्सन मला ना अशा दोन तीन गोष्टी एकदम करायला खूप आवडतात <laughs> म्हणजे गौरी मला नेहमी म्हणते की तू असं मल्टीप्लेक्सिंग खूप करतोस पण मला समव ते असं खूप आवडतं म्हणजे टी व्ही बघताना ईमेल चेक करणं इतक्या छोट्या गोष्टीपासनं ते आता जे मी आता दुसरा बिझनेस पण सुरू केला आहे तर त्याचं पण कारण तेच आहे माझं एक कॅलिफोर्नियामध्ये ऑफिस आहे तर नॉर्मली मी जाताना मे बी युरोपमध्ये थांबून कस्टमरशी भेटून मग पुढे कॅलिफोर्नियात जाणं आणि संडे पाच ते सहा आठवडे भारतात आणि दोन आठवडे अमेरिकेत असं मी स्पेंड करतो म्हणजे मे बी मला असं वाटतं की मला हे खूप आवडतं आणि त्यामुळे असं मला असं कंटिन्युअस काम करायला मला प्रचंड आवडतं म्हणजे सकाळपासनं ते रात्रीपर्यंत बरं हे सगळं करत असताना कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही एक बाबा आहात पती आहात ह्या सगळ्याचं बॅलन्स तुम्ही कसा करता ॲक्च्युली त्याचा एक फायदा मला सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजमुळे जास्त होतो कारण की सॉफ्टवेअर इंडस्ट्री ही मंडे टू फ्रायडे इंडस्ट्री आहे म्हणजे कॅलिफोर्नियात तर सॅटर्डेला कोणी मिटिंगला पण येत नाही इथे तरी आपल्या लोकांना एक एम्प्लॉईजना सांगितलं की ते आपले घाबरून का येतात पण फ्रायडे टू मंडे टू फ्रायडे आणि मंडे लाईक नाईन ओ क्लॉक टू फ्रायडे लाईक सिक्स थर्टी सिक्स थर्टी नंतर इट्स लाईक ऑल एन्जॉयमेंट Uh, त्यामुळे सॅटर्डे संडे मला छान मिळतो आणि स्वतःची कामं असतात म्हणजे ऑफिस रिलेटेड काही असतात किंवा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग रिलेटेड काही असतात किंवा मी जर ट्रॅव्हल करणार असेल तर तो, तो मेनली मी विकेंडला करतो मी थोडा वेळ वाचतो uh, पण अदरवाईज मी सॅटर्डे संडे मोस्टली मी फॅमिलीसाठी देतो आणि सॅटर्डे जरी हाफ डे काही कामांमध्ये गेला तरी हाफ पार्ट ऑफ सॅटर्डे आणि डेफिनेटली आय एम विथ माय गर्ल्स अशा प्रकारे तुम्ही तो बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करता आता ना हे सगळं ऑप्ट्रा सिस्टीम्स सॉफ्टवेअर ह्या सगळ्या आ, एकंदर स्पिअरमधनं या सगळ्या एरियामधनं या क्षेत्रांमधनं तुम्ही चित्रपट निर्मिती ह्या क्षेत्राकडे कसे आता वळलात ॲक्च्युली काय झालं की जेव्हा पहिली कंपनी माझी झाली आणि ते सक्सेसफुली आम्ही त्यातनं एक्झिट झाली ती अक्वायर झाली एक बिझनेस मॉडेल कंप्लीट झालं दुसरी कंपनी चालू झाली uh, हे करताना लक्षात आलं की आपण इंडियात आहोत पण आपण इंडियन मार्केटमध्ये काहीच करत नाही आहोत म्हणजे इथे पुण्यात माझं ऑफिस आहे तिथे दीडशे पाऊण दोनशे लोकं आहेत पण Uh, ते आम्ही सगळे यू एस आणि युरोपसाठीच करतो हो। आहोत uh, तर त्यावेळेला इंडियात कुठला तरी बिझनेस करूया का असा एक डोक्यात मनात विचार होता त्यामुळे दोन ऑप्शन्स होते मला की एकतर हॉस्पिटॅलिटी बिझनेस आणि किंवा दुसरा एंटरटेनमेंट बिझनेस कारण uh, भारतातल्या आपण जर स्ट्रेंथ बघितल्या मार्केटच्या तर ह्यूज पॉप्युलेशन इज लाईक अ बिगेस्ट स्ट्रेंथ आपलं uh, आता इकॉनॉमी पण स्ट्रॉंग आहे पण uh, हे सगळं बघताना ह्या दोन गोष्टींमध्ये काहीतरी करावं की ज्या अशा मूलभूत बिझनेसच्या नीड्स असतात त्या अशा तर ते करताना मला अश्विनी भावे आणि सलील सलील हे दोघंच लोक ह्या क्षेत्रातले माहिती होते आणि अश्विनी पण सांगायची की आपण काहीतरी तू आता इंडियात आहेस तर काहीतरी करूया आणि सलीलने माझी ओळख गिरीश कुलकर्णी उमेश कुलकर्णी शिकवून करून दिली आणि मग असं अनवधानाने मी ती स्टोरी ऐकली देऊळ ह्या माझ्या नवीन चित्रपटाची आणि मला ती खूप आवडली म्हणजे चित्रपट बघताना पण आम्ही खूप असे क्रिटिसाइज करतो पिक्चरला म्हणजे असं तो पूर्ण पाडतो पिक्चर बघताना आणि आम्हाला अशी पिक्चर बघायची खूप आवड आहे मे ॲज अ फॅमिली पण आम्ही नंतर तो खूप ब्रेनस्टॉर्म करून की काय नाही असा म्हणून तो लॉजिकली बाहेर काढू शकतो तर त्यामुळे काही असे चित्रपट आहेत मोजके म्हणजे तारे जमीन पर किंवा थ्री इडियट्स किंवा लगान अशा पद्धतीचे चित्रपट आहेत की ज्याला आपण खेळून जातो तर अशा पद्धतीची स्टोरी आ, ती माझ्यासमोर आली आणि मी मला असं वाटलं की आ, हे का नाही व्हेंचर करूया पण हे एंटरटेनमेंट आणि हॉस्पिटॅलिटी दोन ऑप्शन होते तर हे एंटरटेनमेंटचं ऑप्शन आपल्याला आलेलं आहे तर लेट्स डू इट म्हणून मग मी त्याच्याने त्याच्यात ओढला गेलो पण ओढले गेलात अर्थातच काही प्लॅनिंग केलं असेल मराठी इंडस्ट्रीमध्ये आता मेन इम्पॉर्टन्स फॅक्टर काय आहे तर स्टोरी स्टोरी म्हणजे कथा जेवढी स्ट्रॉंग तेवढा पिक्चर चांगला तर हा जो काही डिफरन्स आहे की एखादा प्रॉडक्ट जर मी आणणार असेल तर त्या प्रॉडक्टला तुम्ही पूर्णपणे विचार करून लोकांपर्यंत पोचवा त्या प्रॉडक्टचं लोकांकडनं फीडबॅक घ्या त्या लोकांना त्याची इन्फॉर्मेशन द्या तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास करण्याची संधी मला मिळाली आणि मला असं वाटलं की ह्या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी नवीन करण्यासारखं आहे की ज्याच्याने आपल्याला काहीतरी चेंज करता येऊ शकतो आणि त्यामुळे मी याच्यात जास्त ओढला गेलो एक प्रश्न असा की पेटंट असो की पिक्चर निर्मिती जेव्हा पूर्ण होते तेव्हा तुम्ही त्याच्याकडे कसे पाहता पूर्ण झाल्यानंतर इट्स अ टाइम टू मूव ऑन नेक्स्ट वन बऱ्याच वेळेला ना ह्या क्षेत्राकडे जाताना लोकांचा असा अप्रोच असतो की आता खूप पैसे आहेत आता ते कुठेतरी इन्व्हेस्ट करायचे आहेत तर मग चित्रपट काढूया पण मला असं जाणवलं की त्या सगळ्याचा विचार तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने केलात त्याच्यातला व्यवसाय आणि त्याच्यातली कला यांची सांगड कशी घालायची हे तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने सांगितलं थँक्यू त्यामुळे हे मला खूप आवडलं तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालींना आम्ही शुभेच्छा तर देणारच आहोत पण त्याच्या आधी एक रॅपिड फायर राऊंड माझा आवडता गायक आधी किशोर कुमार आता सोनू निगम माझे आवडते तीन हिरो नाना पाटेकर ऑफकोर्स अमिताभ बच्चन मी जेव्हा चिडतो तेव्हा मी अभिजित घोलप नसतो <laughs> uh, माझा आवडता मेनू पंजाबी फूड आणि माझा आवडता मेनू खिलवायचा uh, समोरच्याला खायला घालताना तसं महाराष्ट्रीयन बरा पडतो कारण तो थोडा कॉस्ट कमी येते त्याला म्हणून पण माझी आवडती कविता मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो hmm. मी डावरडीचा खात जिंकतो अंती मी डावरडीचा खात जिंकतो अंती तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो hmm. मी आस्तिक मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली नवसांची ठेवून लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पून साऱ्या आणि धन्यवाद देवाचे घेऊन जातो